आदेश देण्यात आले. गडसांडूर येथील वादग्रस्त चर्चेत असलेला माणिकगड सिमेंट कंपनीच्या कोसंबी येथील चुनखडी खदान असलेल्या माईन क्षेत्रातून 8 ते 10 गावाला जाणारा सार्वजनिक नोकरी कोसंबी लिंगनडोह आसापूर या दुर्गम भागात जाणारा रस्ता कायम भूमापन नकाशाप्रमाणे अस्तित्वात असताना तीन ठिकाणी नियमबाह्य गेट बसवून बेकायदेशीर रस्त्यावर कंपनीने कब्जा केलाय. महसूल विभागाने दखल घेत 1943 पासून अस्तित्वात असलेला रस्ता भूसंपादन अधिग्रहण न करता कंपनी रस्त्यावर कब्जा करून जड वाहन वाहतुकीस वापर करून सार्वजनिक रस्त्याचा वापर करताना नागरिकांना अडथळा निर्माण केल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता. पोलीस विभागाने याबाबत महसूल विभागास रस्त्याचा वाद नागरिकांच्या तक्रारी निर्देशनात आणून देत कारवाई करण्याबाबत कळवले होते. तहसीलदार राजूला यांनी या गंभीर प्रश्नांची दखल घेत 2 ऑगस्टला माणिकगड व्यवस्थापनाला नोटीस बजावून रस्ता कंपनी मालकीचा नसताना केलेला कब्जा अनधिकृत बांधकाम व मालकी संबंधात अभिलेख पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. कंपनीच्या मनमानीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, रस्त्यावरील गेट काढण्यात यावे, अन्यथा 21 ऑगस्टला गेट उद्ध्वस्त करून आंदोलन करू असा इशारा जनसत्याग्रह संघटना आदिवासी आघाडीने दिलाय. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज कोरपना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.